आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर जे जे मुर्दुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल जयसिंगपूर यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्करोग चाचणी व तपासणी शिबिर व व्याख्यानाचे आयोजन. मासिक पाळी, गर्भधारणा या स्त्रियांच्या आयुष्यातील घडणाऱ्या नैसर्गिक घटना आहेत, परंतु अजूनही स्वास्थ्य संरक्षण, वैयक्तिक स्वच्छता व काळजी याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी अभावामुळे अनेक रोगांच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्ट चेअरमन श्री विजय मगदुम सर, व्हाईस चेअरमन नगरसेविका ऍडव्होकेट सोनाली मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 मार्च 2018 जागतिक महिला दिनानिमित्त आयुष संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने डॉक्टर जे जे मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल जयसिंगपूर स्त्रियांकरिता कर्करोग चाचणी व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आहे. सदरच्या शिबिरासाठी आमंत्रित प्रसिद्ध कॅन्सर रोगतज्ञ माननीय डॉक्टर विकास गोसावी यांची उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर सर्जन व मेडिकल डायरेक्टर श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांचे विशेष माहितीपर व्याख्यान दुपारी 11 वाजता डॉक्टर जे जे मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आले आहे. याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष माहितीपर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जयसिंगपूर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख विशेष तज्ज्ञ डॉक्टर अनुजा कुलकर्णी व प्राचार्य डॉक्टर सतीश चापडगावकर यांनी केले आहे. आपण शिरोळ तालुक्यात जवळजवळ 50% गावात आपण आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. उर्वरित भागातसुद्धा घ्यायचं चालू आहे. प्रामुख्यानं आयुर्वेदिकचा प्रचार हा झाला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. आणि बरेचसे असाध्य रोग हे आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून बरे होतात याची कल्पना सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. खास करून पंचकर्म हा त्याचा मेन बेसिक रोग उपचार करायची एक पद्धत आहे, ती फार चांगल्या पद्धतीने आपल्याकडं पार पडते आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि असाध्य जे हे आहेत पॅरालिसिससारखे आजार आहेत, ज्यांचे स्नायू कठोर झालेले आहेत, ज्यांचे हातपायाचे हालचाल होत नाहीत, अशा कित्येक असंख्य रोगांना इथं बरं केलेलं आहे. तसेच मधुमेहावर, कॅन्सरवर आणि बऱ्याच आजारावर इथं औषधं उपलब्ध केली जातात. फार माफक आणि मोफत दरात ती पुरवली जातात. मोठमोठे ऑपरेशन्स केली जातात आणि तमाम आपल्या तालुक्यातील जे गरीब हे आहेत समाज आहे त्यासाठी खास उपयुक्त आणि फायदेशीर होत चाललेलं आहे. आणि त्याचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी आमचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, ते गावागावात जाऊन कॅम्प घेत आहेत आणि गाडीची बसची सोयसुद्धा रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत आणण्यासाठी केली जात आहे आणि असंख्य रुग्ण त्याचा लाभ घेत आहे. आणि माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या तमाम जनतेला की आपणसुद्धा या आमच्या मोहिमेत सहभागी होऊन आपण आमचा जो उपक्रम आहे तो लोकांच्यापर्यंत पोचवावा. नमस्कार, डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्ट संचालित डॉक्टर जे जे मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताचं औचित्य साधून संस्थेतर्फे आणि महाविद्यालयातर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि निव्वळ आरोग्य शिबिर नसून या दिवशी कॅन्सरबाबतचं मार्गदर्शन पर शिबिर असं आयोजित केलेलं आहे. त्या मार्गदर्शनामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर विकास गोसावी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचे ते स्वतः शिबिराचं मार्गदर्शन करत आहेत. आणि तपासणीसुद्धा त्या दिवशी महिलांची होणार आहे, ज्यामधून सुरुवातीच्याच काळामध्ये कॅन्सरबाबत महिलांच्यामध्ये जागृती निर्माण होईल, त्याच्यावरचे उपचार पद्धतींसाठी त्यांना तयार केलं जाईल आणि ते उपचार पद्धतीसुद्धा इथे उपलब्ध करण्याची आम्ही व्यवस्था करत आहोत. पुढील शस्त्रक्रिया किंवा आणखीन महत्त्वाच्या तपासण्यांसाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसोबतचं आपलं करारपत्र झालेलं आहे. शिवाय अशा मोठ्या हॉस्पिटल्सशीसुद्धा आपण टाय अप करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
त्यामुळे या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या महिला भगिनींसाठी खूप मोठं कार्य संस्थेतर्फे होणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. शिवाय संस्थेतर्फे या महिलांना या शिबिरापर्यंत पोहोचण्यासाठीची बसची सेवा देण्यात येणार आहे, ती दिलेली आहे. आणि त्या दिवसभरामध्ये पेशंट्सना मोफत अन्न पाणी याचीही सोय करण्यात आलेली आहे. शिवाय महाविद्यालयातले सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत, ज्यांच्यातर्फे इतरही उपचार पद्धतींचं मार्गदर्शन इथे होणार आहे. याचा सर्व जनतेने आणि खास करून महिलांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करते. आणि याबाबत सर्व स्तरातील पत्रकार बंधू असतील, इतर सामाजिक घटक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि शासन, या सर्वांची आम्हाला मोलाची साथ मिळावी आणि आपणही या आपल्या शिबिराच्या चांगल्या कार्याला हातभार आपल्या सर्वांचा लाभावा अशी माझी सर्वांना विनंती राहील. आणि हे कार्य आमच्यातर्फे घडतं आहे याबद्दल संस्थेचे जे चेअरमन आहेत विजय मगदूम सर यांनी भरघोस पाठिंबा या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे. मानकरी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.